नमस्कार मुलांनो, आज आपण वस्तूंना वेगवेगळ्या बाजूंनी पाहायला शिकू। चला शिकूया। राजू आणि बबलू अगदी जवळचे मित्र आहेत। वर्गात त्यांची शिक्षिका श्रीमती खन्ना यांनी गृहपाठ म्हणून बसचे चित्र काढायला सांगितले होते। दोघेही आपापल्या घरी गेले आणि आपल्या खिडकीतून बाहेर बघत गल्लीत पार्क केलेल्या बसचे चित्र काढायला लागले। दुसऱ्या दिवशी हे काय बघतोय, राजू आणि बबलू भांडत आहेत, पण का? चौकशी केल्यावर लक्षात आले की दोघांनी एकाच बसची वेगवेगळी चित्र काढली आहेत आणि दोघे ह्यावरून भांडत आहेत की कोणाचे चित्र बरोबर आहे ते। प्रत्यक्षात राजू आणि बबलू दोघांचीही चित्र अचूक आहेत। राजूने वरील दृश्य टॉप व्ह्यूने बस बघितली तर बबलूने चित्र बनवण्यासाठी साइड व्ह्यूने बस बघितली। आपण प्रत्येक वस्तू तीन वेगवेगळ्या बाजूंनी बघू शकतो। वरील दृश्य टॉप व्ह्यू, बाजूचे दृश्य साइड व्ह्यू आणि दर्शनी भाग फ्रंट व्ह्यू। चला याला आणखी समजून घेऊया। शाळा संपली आहे आणि राजू आणि बबलू घरी जात आहेत। बबलूला भूक लागली आहे। राजू, मला भूक लागली आहे, चल आपण बबनच्या आईस्क्रीमच्या दुकानावर आईस्क्रीम खायला जाऊयात। ठीक आहे, पण पैसे तू भरशील। काळजी नको करूस, बबन आपल्याला फुकटात आईस्क्रीम देईल, तू फक्त माझ्या बरोबर चल। बबन, तू गावात सर्वात हुशार आहेस, मी तुला काही प्रश्न विचारेन आणि जर तू त्यांची अचूक उत्तरं दिलीस तर मी तुला आईस्क्रीमचे पैसे देईन, पण जर तुझे उत्तर चुकले तर तुला आईस्क्रीम फुकट मध्ये द्यावी लागेल। ठीक आहे? ठीक आहे। बबलूने बबन कडून आईस्क्रीमचा कप घेतला आणि विचारले की आईस्क्रीमचा कप कोणत्या आकाराचा आहे। बबनने आईस्क्रीम कप दर्शनी भाग फ्रंट व्ह्यू पाहिला, तो लगेच म्हणाला, आयत रेक्टॅंगल। बबलूने बबनला वरील दृश्य टॉप व्ह्यू आईस्क्रीम कप दाखवला आणि म्हणाला, उत्तर चुकले, हे तर एक वर्तुळ सर्कल आहे। राजूने आईस्क्रीम कप बाजूने पाहिला आणि त्याला तो आयताकृती रेक्टॅंगल दिसला। बबलूने आईस्क्रीम खाल्ली आणि तो विचार करू लागला, राजूने बबनला कसे फसवले ते। बबलू आणि राजू फसले आणि घरी जाऊ लागले। ह्या उलट बबन त्याचे डोके खाजवत बसला आणि विचार करत बसला की हे दोघे बबनला फसवण्यात यशस्वी ठरले। आपण शिकलो मुलांनो, आपण या धड्यात शिकलो की आपण कसे तीन प्रकारे वस्तूंना पाहू शकतो। वरील दृश्य टॉप व्ह्यू, दर्शनी भाग फ्रंट व्ह्यू, बाजूचे दृश्य साइड व्ह्यू। पुढच्या व्हिडिओत आपण आणखी काही उदाहरणे समजून घेऊयात। धन्यवाद।